अमरावती महामार्ग क्रमांक 6 वर असलेल्या कोंढाळी येथील लगतच्या दुधाळा गावाजवळच्या जाम नदीच्या पुलाची संरक्षण भिंत तोडून नागपूरकडून भरधाव वेगात अमरावतीकडे जाणारी स्विफ्ट कार 2 पुलाच्या मध्ये 20 फूट खाली कोसळली. मंगळवारी दुपारी 1:30 झालेल्या या अपघातात कार चालक व त्यांची पत्नी दोघंही गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरकडून मारुती स्विफ्ट कार क्रमांक MH 28AN 0660 राजेंद्र प्रभाकर कासरे वय 53 व त्यांची पत्नी संगीता राजेंद्र कासरे वय 45 राहणार चिखली जिल्हा बुलढाणा हे दोघेही पतीपत्नी स्वतःच्या कारने नागपूरकडून चिखलीकडे जात असताना दुधाळा व कोंढाळी दरम्यान असलेल्या जाम नदीच्या पुलावर ही कार अनियंत्रित झाली व 2 पुलाच्या मध्ये असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या भिंतीला तोडत ही कार 20 फूट खाली 2 पुलाच्या मध्ये कोसळली व उलटली. अपघाताचा आवाज ऐकून कोंढाळी ग्रामपंचायतचे सदस्य कमलेश गुप्ता निखिल चरडे आदी तातडीने बचावाकरता धावले. लोकांनी उलटलेली कार उभी करून त्यातून गंभीर जखमी राजेंद्र कासरे व त्यांची पत्नी संगीता कासरे यांना बाहेर काढले. त्यांच्या शरीरावर कुठलीच जखम नसली तरी कार 20 फूट खाली कोसळल्याने पाठ व मानेला जबर मार लागला. या दोघांना कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलं. तेथून डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरता रेफर केलं. हा अपघात बघण्याकरता बघ्यांची गर्दी जमा झाली. खुर्सापार पोलीस मदत केंद्र येथील पोलीस उपनिरीक्षक दीपक काँक्रीटीवार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी प्रभाकर लोखंडे केंद्रे संजय मिश्रा सुभाष बेलेकर सुरेश डायरे यांच्यासह पोचले व कोंढाळी पोलिसांना यांची सूचना देण्यात आली. कोंढाळीचे ठाणेदार श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबूलाल राठोड शिपाई गौरव मोकडे तपास करत आहेत. जितेंद्र उके, विदर्भ न्यूज, नागपूर.